Welcome students. In my video number 11 of kinetic theory of gases and radiation. In this video, we are going to learn the next article of the chapter, which is the spectral distribution of black body radiation. Now, we have to already discuss the term black body radiation in last video. The body in which the all heat radiations are incident on it, such a body is called as the black body. Its coefficient of absorption is 1. त्याची स्पेशल जी कॅरेक्टरिस्टिक काय थी की त्याचा कोएफिशिएंट ऑफ ऍब्सॉर्प्शन किती असतो 1 असतो अँड द अमाउंट ऑफ हीट रेडिएशन इन्सिडेंट ऑन द बॉडी इज क्यू मस्ट बी इक्वल टू द अमाउंट ऑफ हीट ऍब्सॉर्ब बाय द बॉडी जेवढे हीट रेडिएशन त्याच्यावर इन्सिडेंट झाले तेवढेचे तेवढे त्याने ऍब्सॉर्ब केले असतील तर त्या बॉडीला आपण ब्लॅक बॉडी रेडिएशन म्हणतो दिस टर्म वी हॅव टू ऑलरेडी डिस्कस्ड इन द last video. Now the scientist Lummer and Prengshim, he kept the black body at different temperatures and observed the relation between the emission power, which is represented by R, or it is also called as the radiant power, and the wavelength of the radiation, and this observation represented graphically, which is shown here, and some observations are given to us, and this is nothing but the spectral distribution of black body radiation. We have to study this observation about this spectrum one by one in detail. The first observation is the at a given temperature the energy is not uniformly distributed in the spectrum of the black body म्हणजे त्या सायंटिस्टनं काय केलं की जी ब्लॅक बॉडी जी आहे ती ब्लॅक बॉडी एका डिफरंट टेम्परेचरला ठेवली फॉर एक्झाम्पल 3000 केल्विन 4000 केल्विन 5000 केल्विन 5500 केल्विन आणि ह्या टेम्परेचरला त्याने इमिशिव्ह पॉवर म्हणजेच रेडियंट पॉवर आणि वेवलेंथ यांचं ग्राफिकली यांचं रिलेशन फाइंड आउट केलं आणि त्याचे काही ऑब्झर्वेशन आपल्याला स्टडी करायचे आहेत पहा मग पहिलं ऑब्झर्वेशन आताच आपण पाहिलंय की ॲट अ गिव्हन टेम्परेचर द एनर्जी is not uniformly distributed in the spectrum of black body. Spectrum, which is the group of 7 color, the invisible region apan tya spectrum la mhanto pa, that is the which is the violet, indigo, blue, green, yellow, orange and red. This is the visible spectrum. Manjes javas konti hi body असेल पर्टिक्युलरली ब्लॅक बॉडी वेन वी रॅडिएट एनर्जी देन इट्स वेवलेंथ इज नॉट युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड कारण त्यांची जी वेवलेंथ आहे ते काय असणार आहे डिफरंट असणार आहे म्हणजे त्यांचं डिस्ट्रीब्युशन हे युनिफॉर्मली नाही आहे ते कसं आहे नॉन युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युशन ऑब्झर्व द फर्स्ट टॉप मोस्ट कर्व ऑफ 5500 केल्विन इन दिस कर्व सो द आउटर मोस्ट कर्व द इट्स वेवलेंथ not a wavelength is not constant it is the varies from just like the greater than 0 to maximum 3000 yanchi pratyekachi ji wavelength hai ti kay jhali vary jhali pa 500 1000 1500 2000 2500 and 300 this all wavelengths which is measured in nanometer apan tya nanometer madhe consider kele pa ikra we have to taken on y axis that is the radiant power it is also called as the emissive power on x axis I have to take on the wavelength in nanometer म्हणजे फर्स्ट पॉइंट नोट डाऊन करा की ॲट अ गिव्हन टेम्परेचर म्हणजे कोणतंही टेम्परेचर आहे आपण एक टेम्परेचर कन्सिडर केलं 5500 केल्विन तर त्या टेम्परेचरला काय ऑब्झर्वेशन मिळालं की द एनर्जी इज नॉट युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड म्हणजे त्यांची वेवलेंथ असेल की ती कॉन्स्टंट नाही आहे इन द गिव्हन स्पेक्ट्रम ती व्हॅरी होते पा ॲट बट टेम्परेचर इज कॉन्स्टंट बट इट्स स्पेक्ट्रम विच इज डिपेंड्स ऑन द वेवलेंथ म्हणून इथं त्याला करस्पॉन्डिंग वर्ड आपण वेवलेंथ घेतोय म्हणजे फॉर एक्झाम्पल वी हॅव टू हिट द एनी बॉडी सपोज आयर्न इज हिटेड देन इट्स कलर सम पॉइंट इट इज ऑब्झर्व टू बी रेड सम इज व्हाईट
some is yellow. These are the different in color. It means that it has the different wavelength emitted by this iron, heated iron. म्हणजे त्याचं डिस्ट्रीब्युशन हे युनिफॉर्मली नसेल, ते कसं असेल, नॉन युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युशन. नाव द सेकंड पॉईंट, ॲट अ गिव्हन टेम्परेचर, ॲट अ गिव्हन टेम्परेचर व्हॉट हॅपन्स, द आर ॲट अ गिव्हन टेम्परेचर आर इमिशिव्ह पॉवर इमिटेड इनिशियली इन्क्रीजेस इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन वेवलेंथ रिचेस इट्स मॅक्झिमम and then decreases. The wavelength corresponding to the radiation of maximum intensity, that is lambda max, it is wavelength, maximum wavelength is characteristics of the temperature of radiating body. It means that at a given temperature, म्हणजे कोणतेही टेम्परेचर असेल याच्यापैकी 3000, 4000, 5000 or 5500, at this temperature are emitted initially. म्हणजे आता फॉर इनर मोस्ट कर ॲट 3000 केल्विन, दिस इन दिस कर व्हॉट हॅपन्स इन इनिशियली, दिस इज द फर्स्ट पार्ट फ्रॉम दिस मार्किंग लेफ्ट हँड साईड, दिस वी हॅव टेकन द फर्स्ट पार्ट ऑफ दिस कर. ऑब्झर्व दिस कर व्हॉट हॅपन्स इनिशियली, इनिशियली व्हॉट हॅपन्स, वेवलेंथ इन्क्रीजेस, याची वेवलेंथ काय होत चालली आहे, इन्क्रीजेस झालेली आहे. इट रिचेस ॲट द पीक व्हॅल्यू, एक पीक व्हॅल्यू आल्यानंतर, म्हणजे ह्या टेम्परेचरची पीक व्हॅल्यू इथं आहे, ह्या टेम्परेचरची पीक व्हॅल्यू ह्या इथं असेल, याची पीक व्हॅल्यू ह्या इथं असेल आणि याची पीक व्हॅल्यू ह्या इथं असेल. मग ही जी पीक व्हॅल्यू अटेंड केल्यानंतर, आफ्टर दॅट नेक्स्ट पार्ट ऑफ दिस ग्राफ विच इज द व्हॉट हॅपन्स इन्क्रीजिंग वेवलेंथ देन डिक्रीजिंग रॅडियंट पॉवर, डिक्रीजिंग रॅडियंट पॉवर, तेच इथं मेन्शन केलंय. म्हणजे इनिशियल पार्ट ऑफ दिस ग्राफ विच इज द वेवलेंथ इन्क्रीजेस विथ इन्क्रीजिंग emissive power and further the wavelength increases with decreasing radiant power and this is the characteristics of radiating body. Now this peak value of each curve of this graph which is the represent the lambda max, म्हणजे याचा जो आहे हा इथला जो पॉइंट असेल त्याची जी लॅम्बडा मॅक्स आहे ती इतकी असेल. ह्या कर्वची मॅक्झिमम वेवलेंथ आपण ही कन्सिडर केली आहे, याची ही आणि याची ही, इज द सेकंड पॉईंट. Now third point. Now third point. Area under the curve represent emissive power by black body at all wavelengths. At all wavelengths. And area under the curve. Area under the curve. Suppose this is the graph. And area covered by this graph is like this. This is the shaded portion. It is the area under this curve. This is the area under this curve. Of this temperature 3000 kelvin and area under the curve represent the emissive power by black body, म्हणजे तो काय करेल की emissive power represent करेल. और emissive power is nothing but the, what is emissive power, this emissive power represent the radiant energy emitted by the body per unit area per unit time, per unit time by the black body at all temperature, sorry, at all wavelength, at all wavelength. म्हणजे त्याची प्रत्येक वेवलेंथला तो एरिया काय रिप्रेझेंट करेल, इट रिप्रेझेंट द रेडियंट पॉवर. दिस इज द थर्ड पॉईंट. नाव फोर्थ पॉईंट, द पीक व्हॅल्यू ऑफ कर्व शिफ्टेड टुवर्ड्स लेफ्ट, शिफ्टेड टुवर्ड्स लेफ्ट, दॅट इज शॉर्टर वेवलेंथ. म्हणजे याची जी पीक व्हॅल्यू असेल, हा इथं एक पॉईंट पहा, दिस इज आता जस्ट एक्सप्लेन केल्यानुसार, दिस इज द पीक पॉईंट ऑफ दिस टेम्परेचर, ग्राफ ऑफ दिस टेम्परेचर, अँड दिस इज द पीक पॉईंट ऑफ दिस 5000 केल्विन टेम्परेचर, दिस इज द पीक पॉईंट फॉर 4000 केल्विन टेम्परेचर, अँड दिस इज द पीक पॉईंट फॉर 3000 केल्विन टेम्परेचर. मग दिस पीक कर्व शिफ्टेड टुवर्ड द लेफ्ट, म्हणजे हा जर कर्वचा जो पीक व्हॅल्यू आहे ती अशी लेफ्ट साईडला काय झाली, शिफ्ट झाली आहे. म्हणजे याची व्हॅल्यू जर आपण जर पाहिली, याचं जर पीक व्हॅल्यूचा प्रोजेक्शन एक्स ॲक्सिसवर घेतला आहे, तर इट गिव्ज दिस व्हॅल्यू ग्रेटर दॅन 1000, इट्स पीक व्हॅल्यू 1000, सपोज दॅट दिस इज द लेस दॅन 1000, नियर अबाउट 750 आणि दिस इज द पीक व्हॅल्यू. म्हणजे याची जो पीक व्हॅल्यू आहे ती लेफ्ट साईडला काय झाली, शिफ्ट झाली आहे.
म्हणजे त्याचं लॅम्बडा मॅक्सिमम हा डिक्रीज झालेला आहे विथ इन्क्रीजिंग टेम्परेचर, विथ इन्क्रीजिंग टेम्परेचर. मग आता इथला जो रिजन आहे, समजा हा डॉटेड लाईनने दाखवलेला आहे, हा रिजन, सपोज दिस रिजन, दिस पॉईंट इज नियर अबाउट 318 नॅनोमीटर अँड दिस पॉईंट इट इज द 715 नॅनोमीटर. मग दिस रेंज, दिस रेंज इज कॉल्ड एज द व्हिजिबल रिजन. व्हिजिबल रिजन याला आपण काय म्हणतो, व्हिजिबल रिजन म्हणजे ह्या त्या रिजनमध्ये आपल्याला जे कलर दिसणार आहेत, हे कलर दिसणार आहेत, पहा सेवन स्पेक्ट्रम ऑफ दिस सेवन कलर जस्ट लाईक द रेनबो, मग तो व्हिजिबल आहे. त्याच्या पलीकडं म्हणजे लेस दॅन 318 दिस वेवलेंथ और दिस स्पेक्ट्रम इट इज द इनव्हिजिबल और इट इज कॉल्ड एज द अल्ट्राव्हायलेट अँड ग्रेटर दॅन दिस व्हॅल्यू इट इज द इन्फ्रारेड रिजन. ओनली दिस रिजन, दिस रिजन मीन्स 318 to 715 दिस रिजन इज व्हिजिबल रिजन अँड इन दिस व्हिजिबल रिजन वी हॅव टू गेट दिस कलर. दिस कलर म्हणजेच आपल्याला त्याच्यामध्ये काय झालं, वेगवेगळे कलर दिसणार आहेत. म्हणून आपण इथं पहिलाच पॉईंट नोट डाऊन काय केलं आहे, इट इज नॉट युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड, नॉट युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड. मग द कम टू द पॉईंट ऑन फोर्थ पॉईंट, द पीक ऑफ कर्व शिफ्टेड टुवर्ड द लेफ्ट अँड शॉर्टर वेवलेंथ दॅट इज द लॅम्बडा मॅक्स डिक्रीजेस विथ इन्क्रीजिंग टेम्परेचर. म्हणजे लॅम्बडा मॅक्स इकडे काय झाला आहे, हा डिक्रीज झाला आहे अँड टेम्परेचर काय होत चाललंय, वाढत चाललंय. दिस इज द फोर्थ पॉईंट. नाऊ नेक्स्ट फिफ्थ पॉईंट, ॲट हायर टेम्परेचर द रॅडियंट पॉवर, रॅडियंट पॉवर करस्पॉन्ड्स टू ऑल वेवलेंथ इन्क्रीजेस. रॅडियंट पॉवर मीन्स इट इज नथिंग बट द रॅडियंट पॉवर, इट इज द क्वांटिटी ऑफ रॅडियंट हीट इमिटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम और इट इज ऑल्सो कॉल्ड एज द इमिशिव पॉवर. मग हा जो इमिशिव पॉवर आहे एरिया अंडर दिस कर्व ॲट अ हायर टेम्परेचर द करस्पॉन्डिंग टू ऑल वेवलेंथ इन्क्रीजेस, म्हणजे व्हेन वी इन्क्रीज द टेम्परेचर फ्रॉम सपोज दॅट 3000 to 5500, व्हेन वी इन्क्रीजिंग द दिस टेम्परेचर स्टेप बाय स्टेप, देन वी गेट द रॅडियंट पॉवर ऑल्सो इन्क्रीजेस, ऑल्सो इन्क्रीजेस. कारण त्यांचं रॅडियंट पॉवर ते इथे त्याचं रॅडियंट पॉवर 3000 समजा हा असेल, तिथे हा इथे आहे, तो इन्क्रीज झाला आहे, पुन्हा तो इथे इन्क्रीज झाला आहे आणि पुन्हा तो मॅक्झिमम इथे झाला पहा 5000. व्हेन वी इन्क्रीज द टेम्परेचर देन वी गेट द इन्क्रीज इन इमिशिव पॉवर ॲट ऑल वेवलेंस, ॲट ऑल वेवलेंस. नाऊ नंबर सिक्स कन्क्लुजन, ॲट टेम्परेचर ऑफ 300 केल्विन दिस नियर अबाउट द रूम टेम्परेचर मीन्स ॲब्सोल्यूट झिरो, म्हणजे याच्यातून -273 degrees Celsius जर आपण मायनस केले तर साधारणतः आपल्याला 27 येईल अँड दिस इज द नियर अबाउट द रूम टेम्परेचर. ॲट दिस टेम्परेचर द मोस्ट इंटेन्स ऑफ दिस व्हेव्स हॅज वेवलेंथ अबाउट 5 × 10⁻⁶, म्हणजे साधारणतः ह्या टेम्परेचरला आपल्याला वेवलेंथ किती मिळणार आहे, 5 × 10⁻⁶ मीटर. दिस इज द सिक्स पॉईंट ऑफ दिस ग्राफ, द स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशन. और नेक्स्ट आर्टिकल इज किर्चॉफ्स लॉ हीट रेडिएशन अँड ऑल्सो वी हॅव टू स्टडी इट्स थेरॉटिकल प्रूफ. नाव फर्स्ट स्टडी द स्टेटमेंट ऑफ दिस लॉ विच इज द ॲट अ गिव्हन टेम्परेचर द रेशो ऑफ इमिशिव पॉवर टू द कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन ऑफ अ बॉडी इज इक्वल टू द इमिशिव पॉवर ऑफ अ ब्लॅक बॉडी ॲट द सेम टेम्परेचर फॉर ऑल वेवलेंस, फॉर ऑल वेवलेंस. इट मीन दॅट ॲट अ गिव्हन टेम्परेचर, मग टेम्परेचर कोणतंही असेल, ॲट दिस टेम्परेचर पर्टिक्युलर टेम्परेचर द रेशो ऑफ इमिशिव पॉवर, म्हणजे इमिशिव पॉवर ऑफ अ बॉडी, इमिशिव पॉवर, मग इमिशिव पॉवर आपण कशाने रिप्रेझेंट करतोय, इमिशिव पॉवर विच इज रिप्रेझेंटेड बाय आर, आपण तो आर ने रिप्रेझेंट करतोय, डिव्हायडेड बाय टू द, हा रेशो आहे टू द कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन, कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन विच इज रिप्रेझेंटेड बाय स्मॉल ए इज इक्वल टू द, इज इक्वल टू द इमिशिव पॉवर, इमिशिव पॉवर ऑफ ब्लॅक बॉडी.
मग ब्लॅक बॉडीचा इमिसिव्ह पॉवर आपण किती कन्सिडर केला आहे, आर बी, लास्ट व्हिडिओमध्ये तो आपण डिफाईन केला आहे. अँड ही द मॅथमॅटिकल स्टेटमेंट फॉर किरचॉफ्स लॉ ऑफ रेडिएशन, दॅट इज आर अपॉन ए, कॅपिटल आर अपॉन ए इज इक्वल टू आर बी. ॲट अ गिव्हन टेम्परेचर, एखादी सिस्टीम जर आपण 40 टेम्परेचरला मेंटेन केली असेल तर त्या टेम्परेचरला इमिसिव्ह पॉवर, एक ब्लॅक बॉडी असेल, मग ती ब्लॅक बॉडी ऑर्डिनरी बॉडी आणि त्याचा कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन यांचा जर रेशो घेतला तर आपल्याला तो रेशो किती येईल, विच इज इक्वल टू द इमिसिव्ह पॉवर ऑफ ब्लॅक बॉडी, विच इज द इमिसिव्ह पॉवर ऑफ ब्लॅक बॉडी. मग हा जो इमिसिव्ह पॉवर ऑफ ब्लॅक बॉडी कोणत्या टेम्परेचरला, ॲट दिस टेम्परेचर, ॲट द सेम टेम्परेचर, मग त्या बॉडीचा जो ब्लॅक बॉडीचा जो इमिसिव्ह पॉवर असेल कोणत्या टेम्परेचरला, तर इथं जे टेम्परेचर आपण घेतले ते ॲट अ गिव्हन टेम्परेचर, म्हणून इथं म्हटलं ॲट द सेम टेम्परेचर फॉर ऑल वेवलेन्स, बिकॉज वेवलेन्स इज डिफरंट, कारण याचा नॉन युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन असल्यानंतर त्याच्यामुळे तिथं वेगवेगळे वेवलेन्स ॲप्लिकेबल असतील पा. मग दिस इज द स्टेटमेंट और ऑल्सो दिस किरचॉफ्स लॉ आर मॉडिफाईड. सपोज दिस आर अपॉन आर बी, आर बी इकडे शिफ्ट केला आहे, मग इट इज इक्वल टू ए, मग आर अपॉन आर बी इट इज द रेशो ऑफ द इमिसिव्ह पॉवर ऑफ द बॉडी टू द इमिसिव्ह पॉवर ऑफ ब्लॅक बॉडी, अँड दिस रेशो इज कॉल्ड एज द कोइफिशियंट ऑफ इमिशन और इट इज द डेफिनेशन ऑफ कोइफिशियंट ऑफ इमिशन. मग हा काय झाला, ई झाला आहे, मग दिस ई इज इक्वल टू ए, ई इज इक्वल टू ए और ए इज इक्वल टू ई और ए इज इक्वल टू ई. मग ॲट एनी गिव्हन टेम्परेचर द किरचॉफ्स लॉ इज ऑल्सो स्टेटेड ॲज ॲट एनी गिव्हन टेम्परेचर द कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन इज इक्वल टू द कोइफिशियंट ऑफ इमिशन. दिस इज द अल्टरनेटिव्ह स्टेटमेंट ऑफ द किरचॉफ्स लॉ ऑफ रेडिएशन. नाऊ वी हॅव टू स्टडी इट्स थेरोटिकल प्रूफ. नाऊ स्टडी द थेरोटिकल प्रूफ ऑफ किरचॉफ्स लॉ. नाऊ दीज आर द टू मॅथमॅटिकल स्टेटमेंट्स ऑफ द किरचॉफ्स लॉ. फ्रॉम दिस रिलेशन वी कॅन स्टेटेड ॲज द किरचॉफ्स लॉ. ओके, now with theoretical proof, now consider this is the constant temperature enclosure. In this constant temperature enclosure there are two bodies are suspended, body A is called as the ordinary body and body B is called as a black body. म्हणजे एक constant temperature enclosure घेतले की त्याचं temperature आपण constant maintain करणार आणि त्याच्यामध्ये दोन बॉडी सस्पेंड केल्या आहेत, बॉडी ए अँड बॉडी बी. द बॉडी ए इज कोइफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन इज ए, फॉर बॉडी बी इट्स कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन इज 1, कारण ब्लॅक बॉडी असल्यामुळे त्याचा कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन किती असतो, 1 असतो. नाव द कॅपिटल क्यू इट इज द अमाऊंट ऑफ हीट रेडिएशन इन्सिडेंट ऑन द बोथ बॉडीज, कारण सिस्टीम लाईक टेम्परेचर असणार आहे ते कॉन्स्टंट मेंटेन केलं आहे आणि ते असल्यामुळे सारखीच हीट रेडिएशन दोन्ही बॉडीवर काय होईल, इन्सिडेंट होणार आहे. मग आउट ऑफ दिस द अमाऊंट ऑफ हीट that is the QA which is absorbed by ordinary body in case of black body, because black body ची definition is jevdi heat radiation tyachyavar incident zali tevdi chi tevdi to kay karto absorb karto, mhanje Q it's absorbed by Q. okay, now this R is the emissive power of ordinary body A and RB is the emissive power of body B, बी फॉर ब्लॅक बॉडी, म्हणजे हे ते पॅरामीटर्स आपण डिफाईन केलेले आहेत पा. फॉर फॉर ए बॉडी दॅट इज ऑर्डिनरी बॉडी दॅट इज कोइफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन ए इज गिव्हन बाय ए इज इक्वल टू दॅट इज द क्वांटिटी ऑफ हीट radiated, absorbed by the body to the, it is the ratio of, to the total heat radiation incident on it. This is the coefficient of absorption. From this relation, we can define as a term, that is a QA. QA is equal to A into Q. Suppose this is the equation number 1. This is the equation number 1.
in thermal equilibrium, this system having constant temperature, it means that the body A absorb the heat. Coefficient of absorption or rate of absorption must be equal to the rate of emission. At thermal equilibrium, we can write. Now at thermal equilibrium, the body A, the quantity of heat radiation absorbed by body A must be equal to the quantity of heat emitted by A. म्हणजे जेवढे heat radiation तो absorb करेल तेवढीची तेवढी तो काय करेल emit करेल. Mathematically we can write what is the quantity of heat absorbed by body A. It is equation 1. म्हणजे तो किती absorb करेल, which is equal to small a into q, coefficient of absorption into q is equal to quantity of heat emitted by a, मग त्याचे emission power किती r, which is equal to the r. मग next equation number 2. Now this is for ordinary body. Now for black body, आता पुढची बॉडी घेऊ आपण, फॉर ब्लॅक बॉडी बी. मग ॲट थर्मल इक्विलिब्रियम ऑल्सो ब्लॅक बॉडी द क्वांटिटी ऑफ हीट ॲब्सॉर्ब बाय बॉडी बी मस्ट बी इक्वल टू द क्वांटिटी ऑफ हीट इमिटेड बाय बॉडी बी. म्हणजेच इथं काय येणार आहे, इथं आपल्याला घ्यायचं आहे क्वांटिटी ऑफ हीट ॲब्सॉर्ब बाय बॉडी बी इज इक्वल टू क्वांटिटी ऑफ हीट इमिटेड बाय बॉडी बी. आता ब्लॅक बॉडीसाठी आपल्याला डिफाईन करायचं आहे, मग ब्लॅक बॉडीसाठी काय येईल, द क्वांटिटी ऑफ हीट ॲब्सॉर्ब बाय ए, मग त्याने किती ॲब्सॉर्प्शन केलं, जेवढे जेवढे हीट रेडिएशन त्याच्यावर पडले तेवढे तेवढे त्याने ॲब्सॉर्ब केले, मग क्वांटिटी ऑफ हीट रेडिएशन ॲब्सॉर्ब बाय बॉडी ब्लॅक बॉडी इज क्यू इज इक्वल टू द क्वांटिटी ऑफ हीट इमिटेड बाय बॉडी बी. मग त्याचं इमिशिव्ह पॉवर किती आहे, इमिशिव्ह पॉवर इमिटेड करण्याचा, दॅट इज द आर बी. Equation number 3. Now dividing equation 2 by 3. Then we get हे फॉर बॉडी ए साठी कोइफिशियंट क्वांटिटी ऑफ हीट ऍब्सॉर्ब बाय ए इज ए इंटू क्यू म्हणजे इक्वेशन नंबर 1, आणि त्याचा इमिशिव्ह पॉवर आहे आर. मग फॉर ब्लॅक बॉडी साठी डिफाईन केलं तर आपल्याला काय येईल, त्याने किती हीट रेडिएशन ऍब्सॉर्ब केलेत, क्यू, आणि इमिशिव्ह पॉवर किती आहे, क्यू बी. नाव डिव्हायडिंग इक्वेशन 2 बाय 3, यांचं जर आपण रेशो घेतला, इक्वेशन 2 किती आहे, इक्वेशन 2 इज ए क्यू डिवाइडेड बाय दिस क्यू, दोघांचा रेशो घेतला तर इक्वेशन 2 अँड 3 इज इक्वल टू आर अपॉन आर बी. व्हॉट हॅपन्स, क्यू अँड क्यू गेट कॅन्सल, वी गेट द रिलेशन ए इज इक्वल टू आर अपॉन आर बी. अँड दिस इज द प्रूफ ऑफ किरचॉप्स लॉ. हाच काय असणार आहे, किरचॉप्स लॉ आहे. मग किरचॉप्स लॉ काय, इट इज द रेशो ऑफ ॲट एनी गिव्हन टेम्परेचर, इट इज द रेशो ऑफ द इमिशिव्ह पॉवर ऑफ बॉडी टू द इमिशिव्ह पॉवर ऑफ ब्लॅक बॉडी इज इक्वल टू द कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन. ऑल्सो वी कॅन रिटर्न ॲट दिस इक्वेशन आर, दॅट इज आर अपॉन ए, आर अपॉन ए इज इक्वल टू आर बी. और दिस आर अपॉन आर बी इट इज द डेफिनेशन ऑफ कोइफिशियंट ऑफ इमिशन, एंड वी कैन राइट ए इज इक्वल टू ई. एंड दिस इज ऑल्सो किरचॉफ्स लॉ, द कोइफिशियंट ऑफ एब्सॉर्प्शन इज इक्वल टू द कोइफिशियंट ऑफ इमिशन एट एनी गिवन टेम्परेचर. दिस इज द थेरोटिकल प्रूफ ऑफ किरचॉफ्स लॉ. दिस आर द टू किरचॉफ्स लॉ. म्हणजे हे याने पण आपण डिफाईन करू शकतो, यानेही डिफाईन करू शकतो, आणि यानेही डिफाईन करू शकतो. मग आपण याचे दोन स्टेटमेंट पाहिलेत, पहा याचं हे एक स्टेटमेंट आणि हे एक स्टेटमेंट. किरचॉफ लॉ अगेन
आपण रिव्हाइज करू त्याचं स्टेटमेंट. इट इज डिफाइंड ॲज ॲट एनी गिव्हन टेम्परेचर इट इज द रेशो ऑफ इमिसिव्ह पॉवर ऑफ द बॉडी टू द कोइफिशियंट ऑफ द ऍब्सॉर्प्शन इज इक्वल टू द इमिसिव्ह पॉवर ऑफ ब्लॅक बॉडी ॲट द सेम टेम्परेचर ॲट ऑल वेव्हलेंथ्स. ओके, थँक्यू.